सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार। आज आपण त्या ठिकाणी इंग्रजी एक महत्त्वाचा बोर्डाचा पेपर दिला आहे, तर आपण सर्व विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासनाचा आभार मानला पाहिजे की त्यांनी अतिशय सोपा त्या ठिकाणी पेपर आपल्यासाठी दिला होता। त्यातले काही ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांची उत्तरं मी आज आपल्यासाठी घेऊन आलोय, तर आपण या ठिकाणी आपला स्कोर चेक करू शकता। तर या ठिकाणी पहिला प्रश्न एकदम सोपा होता, डू एज डायरेक्टेड मध्ये आपल्याला त्या ठिकाणी कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला चार स्पेलिंग दिल्या होत्या, त्यातला एक लेटर मिस होतं, ते आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं होतं। बघा या ठिकाणी शब्द होता, तर आपल्याला ओ त्या ठिकाणी ऍड करायचा होता, पीपल असा तो शब्द होता, पीपल। त्यानंतर या ठिकाणी एक शब्द होता एम ए टी गॅप, तर या ठिकाणी तो शब्द होता मॅच, म्हणजे सी ऍड करायचा होता। त्यानंतर एक शब्द होता अतिशय सोपा एस, त्या ठिकाणी आपल्याला ऍड करायचा होता हाऊस। आणि त्यानंतर एक शब्द होता ए डी ऍडल्ट, ओके। तर अशा पद्धतीने दोन मार्क आपण सहज त्या ठिकाणी मिळवले असतील। त्यानंतर आपल्याला पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर, अतिशय सोपा प्रश्न। तर ह्यामध्ये आपल्याला पहिले काय घ्यायचं होतं, बघा एक नंबरवर डिस्कस होतं, त्यानंतर दोन नंबरवर लीडर लिहायचा होता, तीन नंबरवर प्रेझेंट होता आणि चार नंबरवर सर्वायव्हल, म्हणजे एक नंबर, दोन नंबर, तीन नंबर, चार नंबर अशा पद्धतीने त्याची मांडणी करायची होती। त्यानंतर आता एलची या ठिकाणी थोडी सिरीज आहे, ती आपण व्यवस्थित बघूया। एक नंबरला लार्ज घ्यायचा होता, त्यानंतर लाईट, नंतर लॉयल आणि चार नंबरवर लक। तर आपण ह्या पद्धतीने असे लिहिले असतील की लार्ज, त्यानंतर लाईट, लॉयल आणि चौथा होता त्या ठिकाणी लक। तर असे अल्फाबेटिकल ऑर्डर्स आपल्याला त्या ठिकाणी मांडायचे होते दोन मार्कसाठी, अतिशय ऑब्जेक्टिव्ह टू एकदम सोपा प्रश्न। त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला पंक्चुएट द फॉलोइंग मार्क्स मार्क्स आपल्याला बघायचं होतं। तर याच्यामध्ये काय होतं, वेल हा फक्त त्या ठिकाणी थोडा कॅपिटल आपल्याला करून घ्यायचं होतं, वेल। मग त्या ठिकाणी आय, ओके, ह्या पद्धतीने कॉमा द्यायचं होतं, वेल आय विश यू लक, सेड, सीताराम। त्यानंतर व्हॉट्स युअर नेम, इथं या ठिकाणी कॉमा द्यायचं होतं, व्हॉट्स युअर नेम, लिटल आज द टीचर, आणि शेवटी आपल्याला एक क्वेश्चन मार्क आपल्याला करायचं होता, व्हॉट्स युअर नेम लिटल टीचर। आपल्याला ह्या ठिकाणी एक बेस्ट काम असं होतं की आपल्याला सहा पैकी चार सोडवायचे होते। तर या ठिकाणी एक स्पेलिंग होती बेंच मार्क, तर या बेंच मार्कवरून आपल्याला चार स्पेलिंग तयार करायच्या होत्या, त्याच्यात कमीत कमी तीन लेटर आले पाहिजेत। बघा पहिला शब्द होता बेंच, तुम्ही त्या ठिकाणी तयार करू शकता, त्यानंतर मार्क आहे, नंतर मार्च आणि मेक किंवा रँक, म्हणजे असे चारच शब्द आपल्याला तयार करायचे होते दोन मार्कला। त्यानंतर आपल्याला ए फाईव्ह मध्ये आपल्याला एक शब्द दिला होता स्कूल, त्याच्या रिलेटेड आपल्याला काही लिहायचं होते एक्झाम्पल्स। मग आपण त्या ठिकाणी फेमस, त्यानंतर स्कूल असते एक प्रकारे गुड, स्कूलला आपण एक टेम्पल म्हणतो, त्या ठिकाणी आपण ज्ञान घेत असतो। त्यानंतर आपण स्कूलमध्ये लाईफ लेसन्स, जीवनाचे धडे त्या ठिकाणी शिकत असतो, अशा पद्धतीने घेऊ शकतो। आणि स्कूलमध्ये आपण एक प्रकारे नॉलेज घेण्यासाठी आपण त्या ठिकाणी जात असतो, आपण आपल्या पद्धतीने त्या ठिकाणी स्कूल रिलेटेड आपल्याला त्या ठिकाणी लिहायचे होते। त्यानंतर याच्यातला सहावा होता अतिशय सोपा, एक आपल्याला वर्ड चेन तयार करायची होती, क्रियापदांची एक चेन होती, समजा आता टी एच आहे की थिंक आहे, तर थिंकवरनं आपण त्या ठिकाणी तयार केला एक वर्ब कीप, मग कीपच्या शेवटी पी आला, पीवरनं आपण एक तयार केला पुट, त्याच्यामध्ये टी शेवटी आला, त्याच्यावरनं आपण तयार केला टीच, आणि एच वरनं आपण त्या ठिकाणी तयार केला हाईक। आता हे हॅज यू विश, तुम्हाला जसे सुचले त्या पद्धतीने सोडवायचे आहे, त्याच्यामुळे हे जे आन्सर पाहिजेत असे नाही आहेत, पण क्रियापद आपण लक्षात ठेवायचे की क्रियापदांची आपल्याला चैन तयार करायची होती। त्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी डू हॅज डायरेक्टेड मधला बी आपण बघणार होतो, त्याच्यातल्या बी मध्ये दोन पैकी एक आपल्याला सोडवायचे की आपल्याला टू लुक अफ्टर, याच्यापासून एक चांगलं सेंटेन्स आपल्याला तयार करायचं होतं। जसं एक सोपं वाक्य मी घेतलं का, आय लुक अफ्टर माय फॅमिली, मी माझ्या कुटुंबाची काळजी घेतो, हे त्या ठिकाणी एक आहे सेंटेन्स। दोन पैकी आपल्याला एकच सोडवायचे होतं, तर
ते आपण थोडं लक्षात ठेवलं असेल. त्याच्यानंतर आय सिलेक्टेड थ्री पॉइंट्स, आपण दोघींपैकी एक सोडवलं. त्यानंतर सेकंडमध्ये पण आपल्याला एक सोडवायचे. बघा त्या ठिकाणी सिंपल आहे करेज, त्याच्यावरून आपण एक तयार केला प्रेफिक्स त्याला लावला डिसकरेज. परीक्षेला जर असं आपण अंडरलाईन केलं असेल तर तपासणाऱ्याला सोपं जातं. त्यानंतर वंडर, आणि त्याच्यावरून आपण तयार केलं वंडरफुल. तर ह्या अशा पद्धतीने त्या ठिकाणी हे हा एक मार्क. इथं पण आपल्याला ऑर होता, एकच सोडवायचा होता. आणि इथं मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युझिंग वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स, म्हणजे या दोन शब्दांपासून आपल्याला एक वाक्य तयार करायचं होतं. जसं बघा, आय हॅव करेज, टू पास इन SSC एक्झाम, माझ्याकडे धैर्य आहे की मी त्या ठिकाणी 10वीची परीक्षा सहज पास होईल. तर अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी ते दोन मार्क देखील, एक एक मार्क होता, तर 10 मार्काचे प्रश्न होते आपल्याला पहिल्या प्रश्नामध्ये. या ठिकाणी क्वेश्चन 2A अतिशय सोपा होता. त्यामध्ये तुम्हाला 4 सेंटेन्स होती पहिल्या ह्याच्यात A1 मध्ये. त्या A1 मध्ये आपल्याला 4 सेंटेन्समध्ये ट्रू ऑर फॉल्स चेकआउट करायचं होतं. ते वाक्य सत्य आहे की असत्य आहे. त्याच्यातलं पहिलं होतं मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू शॉपिंग. खरंच मिसेस श्रीवास्तव त्या ठिकाणी शॉपिंगला गेला होता, तर ते सत्य वाक्य होतं. ट्रू तुम्ही त्या ठिकाणी लिहा. त्यानंतर अ लार्ज शेडी टर्मेंट्री ग्रीव ॲट वन एंड ऑफ द बाजार, त्या ठिकाणी ते सत्य आहे. एक ट्री होतं, सत्य आहे. त्याच्यानंतर मिसेस भूषण वॉज स्पॅनिंग हर्सेल्फ विथ स्मॉल हँडकरचीप, हे फॉल्स असत्य आहे. आणि चौथा, मिसेस श्रीवास्तव हजबंड वॉज सिटिंग इन फ्रंट ऑफ कमल किशोर ग्रोसर शॉप, हे सुद्धा त्या ठिकाणी असत्य आहे. तर पहिले 2 सत्य, नंतरचे 2 असत्य. ए टू कम्प्लीट द फॉलोइंग वेब, 2 मार्काला आपल्याला एक वेब पूर्ण करायचं आहे की कॅरेक्टर इन द पॅसेज, ज्या पॅसेजमध्ये कोणकोणते कॅरेक्टर आलेले आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी लिहायचे. तर एक महत्त्वपूर्ण कॅरेक्टर होता मिसेस श्रीवास्तव, हे एक महत्त्वपूर्ण कॅरेक्टर त्या ठिकाणी आहे श्रीवास्तव. त्यानंतर मिसेस भूषण, हे एक कॅरेक्टर आहे. त्यानंतर कमल किशोर आणि एक कॅरेक्टर आहे सेठ गोविंद राम. तर हे अशा पद्धतीचे 4 महत्त्वपूर्ण कॅरेक्टर आपण या ठिकाणी लिहिले आहेत. 4च कॅरेक्टर आपल्याला त्या ठिकाणी लिहायचे होते. 2 मार्क आपल्याला इझिली त्या ठिकाणी मिळतील. A3 आपण बघत आहोत कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स बाय युझिंग करेक्ट फ्रेजेस. आता आपल्याला ज्या बॉक्समध्ये ज्या फ्रेजेस दिलेल्या आहेत त्या यूज करायच्या आहेत. आणि 2 मार्क म्हणजे अर्ध्या मार्काला एक फ्रेज त्या ठिकाणी असेल. तर बघा पहिली फ्रेज, देर इज एन ओल्ड शिवा टेम्पल. मग त्या ठिकाणी आपण घेऊया ही पहिली फ्रेज आहे एट द एंड ऑफ द विलेज, पहिली फ्रेज त्या ठिकाणी यूज करायची होती. त्यानंतर द ट्रॅव्हलर्स, याच्यासाठी आपल्याला घ्यायची होती बघा द ट्रॅव्हलर्स टू सेट आउट अर्ली इन द मॉर्निंग फॉर द टूअर. या ठिकाणी असा अर्धा मार्क तुम्हाला केला असेल तर अर्धा मार्क मिळेल. त्यानंतर येस्टरडे द पीपल इन द पॉप्युलर कंपनी कंप्लेन ऑफ इरेग्युलर सप्लाय ऑफ वॉटर इन द एरिया, कंप्लेन ऑफ तिसऱ्यामध्ये पाहिजे होता. आणि 14 द फार्मर लेफ्ट हिज फार्म, जे उरला आहे बघा, इन द सर्च ऑफ हिज लॉस्ट काउ. मग अशा पद्धतीने अर्धा अर्धा मार्क आपण त्या ठिकाणी सहज मिळवला असेल 4 फ्रेसेस यूज करून. त्यानंतर A4 मध्ये आपल्याला काय करायचं होतं बघा, A4 मध्ये अतिशय सिंपल ग्रामर आलेलं होतं की डू एस डायरेक्ट पिक आउट इन्फिनिटीज. इन्फिनिटीज बघा, ज्या ठिकाणी 2 असतो जॉईंट आणि त्यानंतर क्रियापदचे पहिलं रूप असतं, तर ते तुम्हाला त्या ठिकाणी आयडेंटिफाय करून खाली लिहायचं होतं टू डू. हा त्या ठिकाणी इन्फिनिटिव्ह फॉर्म त्या ठिकाणी यूज झाला आहे, तो आपण फाइंड आउट केला, पिक आउट केला, त्याला शोधलं. आय हर्ड अ कंप्लेंट, मग बिगिनिंग सेंटेन्स विथ अ कंप्लेंट. आता ह्या अ कंप्लेंटने जर वाक्याची सुरुवात करायची असेल तर त्या ठिकाणी व्हॉइसचा नियम लागू पडतो. आणि तो व्हॉइसचा नियम होतो बघा, अ कंप्लेंट वॉज हर्ड बाय
मी, हे अशा पद्धतीचे उत्तर पाहिजे. द कंप्लेंट वॉज हर्ड बाय मी, बरोबर आहे. या पद्धतीने जर लिहिलं असेल तर त्या ठिकाणी पॅसिव्ह व्हॉइस त्या ठिकाणी झाला, तुम्ही सहज त्या ठिकाणी 2 मार्क मिळवू शकता. त्यानंतर A5 मध्ये सुद्धा सोपं होतं. डू यू लाईक ऑनलाईन शॉपिंग इन वाय, तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग आवडते का आवडते ते तुम्हाला त्या ठिकाणी डिस्क्रिप्टिव्ह उत्तर लिहायचं होतं. 2B आपण बघू. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज. आपल्याला परत या ठिकाणी पॅसेज आहे 10 मार्कला, तो आपल्याला फाइंड आउट करायचे त्याच्यात उत्तर. बघा या ठिकाणी कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. हु सेड टू होम, कोणी कोणास म्हटलं. मीना डीड यू नो राकेश हॅज कम द फर्स्ट इन स्कॉल. तर या ठिकाणी पहिलं होतं कोणी, हु सेड, कोण म्हणाला. द राइटर सेड, कोणाला म्हणाले. टू हुम, टू हर फ्रेंड, टू हर फ्रेंड मीना. या पद्धतीने आपल्याला हे सोडवायचं होतं. त्यानंतर सेकंड होतं, नॅचरली हिज फादर इज अ स्कूल टीचर, कोण म्हणाला. मीना सेड, कोणाला म्हणाली. टू द रायटर. त्यानंतर B2 मध्ये डिस्क्राइब द मीनाज कॅरेक्टर, मीनाचे कॅरेक्टर डिस्क्राइब करायचं होतं. त्यानंतर फाइंड फ्रॉम द पॅसेज अँटोनिम्स, आपल्याला या ठिकाणी अँटोनिम्स शोधायचे होते या कॅरेक्टर मध्ये. बघा आता बॅड चा होता गुड, त्यानंतर हॅपीच होतं अनहॅपी, नेवरचं होतं अल्वेज, आणि ऑप्टिमिस्टिकचं होतं पॅसिमिस्टिक. तर अशा पद्धतीने आपल्याला अँटोनिमचे 2 मार्क, अर्धा अर्धा मार्क असे 2 मार्क आपण सहज त्या ठिकाणी घ्याल. 2-4 मध्ये आपण बघत डू एज डायरेक्टेड, या ठिकाणी एक सेंटेन्स आहे. श्वेता इज व्हेरी ब्युटिफुल गर्ल, मेक इट एक्सक्लामेटरी. आता आपल्याला याचं उद्गारवाचक वाक्य बनवायचे. सोपं आहे. या ठिकाणी ए आर्टिकल आल्यामुळे आपण त्या ठिकाणी व्हॉटने वाक्याची सुरुवात करू. ओके, व्हॉट, त्याच्यानंतर व्हॉट अ ब्युटिफुल गर्ल, तो व्हेरी असतो, तो त्या ठिकाणी एक्सक्लेमेशन मध्ये त्या ठिकाणी निघून जातो. व्हेरी, व्हॉट अ ब्युटिफुल गर्ल, उरलेला आहे श्वेता, श्वेता इज, आणि शेवटी एक्सक्लेमेशन मार्क दिला का आपण त्या ठिकाणी 1 मार्क सहज गेट करू. त्यानंतर मीना इज एन LIC ऑफिसर, फ्रेम अ WH क्वेश्चन टू गेट 100 पार्ट एज अन्सर. LIC ऑफिसर हे उत्तर आलं पाहिजे असा तुम्हाला प्रश्न बनवायचा आहे. मग आपण घेऊया हु इज मीना, मीना कोण आहे. मग त्या ठिकाणी अन्सर असेल की मीना इज एन LIC ऑफिसर. तर अशा पद्धतीने हे 2 मार्क आपण कम्प्लीट करणार आहोत. आता आपण Section 3 पोएट्री 10 मार्क्स आपण बघत आहोत. यामध्ये Question 3A मध्ये आपल्याला त्या ठिकाणी काही ब्रॅकेट्स मध्ये अल्टरनेटिव्ह असतील, त्यातील परफेक्ट आपल्याला ओळखायचे आहे. पोएमचं त्या ठिकाणी स्टडी करू. द गर्ल इज ऑन द बस ओवर, बरोबर आहे. तर त्याचे अँसर होतं क्रंच, CRUTCH, क्रच. तर हे त्याचे अँसर होतं CRUTCH, क्रच. त्यानंतर द लॅड सीम्स सो काम, हे सेकंड अँसर होतं. द पोएट स्टॉप टू बाय सम स्वीट्स, स्वीट्स आहे त्याचे अँसर होतं. ऑब्जेक्टिव्ह आहे, एकदम इझी आहे. त्यानंतर द पोएट्स वॉन्ट्स द गॉड टू फॉरगिव्ह हिम वेन ही वॉज WH Wines, हा त्या ठिकाणी होतं. हे 2 मार्क आपण त्या ठिकाणी इझिली मिळवू शकता. त्यानंतर आपल्याला एक वेब आलेला होता, तो कम्प्लीट करायचा होता या ठिकाणी. बघा तो वेब आपल्याला त्या ठिकाणी बघून बघून त्या ठिकाणी लिहायचं होतं. ए मध्ये आपल्याला अ लवली गर्ल विथ सिल्कन हेअर, हे त्या ठिकाणी लिहायचं होतं, सिल्कन हेअर. त्यानंतर बी मध्ये, ए मध्ये होता सीम सो गे, हे या ठिकाणी लिहायचं होतं. त्यानंतर इथं बी मध्ये आपल्याला लिहायचं होतं One leg and war crutch, हे लिहायचं होतं. त्यानंतर सेकंड मध्ये होतो hobbles down, hobble down, हे अशा पद्धतीने सोडवायचं होतं. त्यानंतर आपल्याला rhymings words होता hair pear आणि mine wine, असा हा ऑब्जेक्टिव्ह टाईप. 5 पैकी 5 मार्क आपण त्यामध्ये सहज मिळवणार.
क्वेश्चन 3B अप्रिसिएशन ऑफ द पोएम बघू. याच्यातले 3 मार्क अतिशय ऑब्जेक्टिव्ह टाइप सिंपल आहे, कारण की या ठिकाणी टायटल लिहायचं आहे. पोएमचे टायटल आहे अ टीन एजर्स प्रेयर. त्यानंतर नेम ऑफ द पोएट जे मॉर्स, अर्धा अर्धा मार्क आपल्याला सहज मिळेल. अर्धा अर्धा एक ज्याला राईम स्कीम होती ए बी सी डी, ही राईम स्कीम होती. आणि त्यानंतर फिगर ऑफ स्पीच होता या ठिकाणी, मेटेफर आहे, त्यानंतर एफेस्ट्रॉफी आहे, इन्वर्शन आहे. तुम्हाला जे वाटलं ते एक जरी लिहिलं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी मार्क मिळतील. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सहज 3 मार्क सहज मिळतील. त्याच्याने यानंतर क्वेश्चन 4 होता सेक्शन नॉन टेक्स्चुअल पॅसेज. हा पुस्तकापलीकडचा पॅसेज होता, अतिशय सोपा पॅसेज होता, सचिन तेंडुलकर यांच्या जीवनावर होता. तर त्याच्यातलं पहिलं होतं सचिन वॉज बॉर्न, या ठिकाणी फिलिंग द ब्लँक्स आपल्याला सेंटेन्स कम्प्लीट करायचं होतं त्या ठिकाणी. तर त्यांचा जन्म कधी झाला तर आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं होतं 24 एप्रिल 1979 हा त्यांचा जन्मदिवस. त्यानंतर सचिन इज अ डिवोटी ऑफ डेटी गणेशा, ते कोणाचे भक्त होते, गणपती बाप्पाचे भक्त आहेत. त्यानंतर ही वॉज ट्रेन अंडर द एबल गायडन्स, त्यांचे गुरु कोण होते, कोणाचे गायडन्स घेतात, त्यांनी रमा कांत ओके. त्यानंतर अचरेकर, दोन मार्काला सोपा प्रश्न होता. ही मेड डेब्यू ऑन, त्यांनी कधी डेब्यू केला, तर त्यांनी डेब्यू केला होता 15 नोव्हेंबर 1989 अगेन्स्ट पाकिस्तान, पाकिस्तानच्या विरोधात त्यांनी पहिला सामना खेळला आणि 15 नोव्हेंबरला तो सामना होता. अतिशय सुंदर प्रश्न आले होते सचिन तेंडुलकर यांच्यावर. 2 पैकी 2 मार्क आपण सहज मिळवले असाल. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक कम्प्लीट डायग्राम करायचा होता सचिन यांच्या संदर्भात. अवॉर्ड दॅट सचिन रिसिव्ह ड्युरिंग हिज क्रिकेट करिअर, क्रिकेट करिअर दरम्यान त्यांना कोणकोणते अवॉर्ड मिळाले, भरपूर अवॉर्ड मिळाले बघा. या ठिकाणी पहिला अवॉर्ड होता अर्जुन अवॉर्ड, अर्धा मार्काला प्रश्न. त्यानंतर पद्म विभूषण, त्यानंतर अवॉर्ड होता राजीव गांधी खेलरत्न, राजीव गांधी खेलरत्न. आणि सर्वात महत्वाचा भारतरत्न अवॉर्ड, भारतरत्न अवॉर्ड. तर हे महत्वपूर्ण अवॉर्ड सचिन यांना त्यांच्या पूर्ण करिअरच्या दरम्यान मिळाले आहेत. त्यानंतर परत 2 मार्काला सोपा प्रश्न होता मॅच द सिनोनिम्स, आपल्याला या ठिकाणी सिनोनिम्स लावायचे होते बघा. तर पहिला डेब्यूचा सिनोनिम्स होता त्या ठिकाणी फर्स्ट परफॉर्मन्स, म्हणजे पहिल्याचं होतं त्या ठिकाणी डी. त्यानंतर रिसिव्ह, रिसिव्ह होतं या ठिकाणी गॉट, सी आपल्याला लिहायचा होता डी सी. फॉर्मर प्रिव्हियस ए, अर्धा अर्धा मार्काला डेटी गॉड बी. तर ह्या ठिकाणी असे 2 मार्क आपण इझिली त्या ठिकाणी घेतले असतील, काय डाऊट नाही, त्या एकदम सोपे प्रश्न होते. त्यानंतर आपल्याला डू हॅज डायरेक्टेड होते, ही मेड हिज डेब्यू, आपल्याला सिम्पल फ्युचर टेन्स त्या ठिकाणी तयार करायचं होतं. ते एकदम सोपं होतं बघा, ही विल मेक हिज डेब्यू. तर ह्या पद्धतीने सिम्पल फ्युचर करायचं होतं. त्यानंतर ही रिसिव्ह द अर्जुन अवॉर्ड, चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग, तो कुठला या ठिकाणी ईडी आलेला आहे पास्ट आहे म्हणून या ठिकाणी डिडंट ही आपल्याला घ्यावा लागेल. हा परफेक्ट आहे त्या ठिकाणी, एकदम ओके. त्याच्यानंतर आपल्याला पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन, डू यू लाईक टू प्ले गेम्स अँड वाय, एक सोपा प्रश्न आलेला होता. यानंतर 5वा रायटिंग स्किल, 6वा रायटिंग स्किल आणि 7व्या मध्ये त्या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह आपल्याला त्या ठिकाणी सोपा प्रश्न होता 7व्या मध्ये बघा, एकदम इझी प्रश्न त्या ठिकाणी होता 7व्या मध्ये. आपल्याला 6 शब्द दिलेले आहेत, ट्रान्सलेशन आहे 7वा प्रश्न. या ठिकाणी 5 पैकी 5 मार्क आपण सहज मिळवणार. ट्रान्सलेशन मध्ये आपल्याला त्या ठिकाणी पहिला शब्द होता इम्पॉर्टंट, मग त्याच्या आपण लिहिलं असेल महत्वाचे, अर्धा मार्काला होता. सक्सेस यश, पॅरेंट्स नातेवाईक, रूट रस्ता मार्ग, इमेजिन कल्पना करणे, रिफ्यूज नाकारणे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स,
आपल्याला या ठिकाणी वाक्य दिले होते चार, त्यापैकी दोन वाक्य आपल्याला करायची होती ती मराठीत करायची होती. आय सॉ समथिंग हॉरिबल, मी काहीतरी भयानक पाहिले, हे होतं त्या ठिकाणी. त्यानंतर कुकिंग इज अ सायन्स, स्वयंपाक हे एक विज्ञान आहे. मेक स्टडी टाइम टेबल, त्यानंतर अभ्यासाचे वेळापत्रक बनवा. ही स्पोक मोस्ट इम्प्रेसली, तो खूप प्रभावीपणे बोलला, अशा पद्धतीने आपल्याला ही वाक्य त्या ठिकाणी ट्रान्सलेट करायची होती. त्यानंतर आपल्याला शेवटचे दोन सुविचार त्या ठिकाणी होते, ते दोन सुविचार आपल्याला मराठीत करायचे होते. एकच करायचे होतं आपल्याला, सर्विस टू मॅन इज सर्विस टू गॉड. म्हणजे ज्याचा एक सुंदर होता बघा, मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा. त्यानंतर हॅझोसॉ सो शालोरिप, जसे पेराल तसे उगेल. अशा पद्धतीने जैसा बोएंगे वैसा पाएंगे, हिंदीमध्ये मराठी जैसे पेराल तसे उगेल. तर अशा पद्धतीने आपण कम्प्लीट जवळपास 35 ते 40 मार्क त्या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह प्रश्नासाठी आली आहेत. तर आमचा हा व्हिडिओ निश्चित तुम्हाला आवडला असेल. आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.